आणि या संदर्भात बीडच्या शिक्षकांचं नेमकं काय म्हणणं आहे टेस्ट संदर्भात बघूया, त्यांचं काय म्हणणं आहे त्यांच्या शब्दात. माझ्यासोबत काही शिक्षक आहेत, काय परिस्थिती आहे शिक्षकांच्या टेस्ट केल्यानंतर, आता खरंच तुमची काय मानसिकता आहे? मानसिकता शासनाच्या निर्णयाप्रमाणे शाळा सुरू व्हायला काही अडचण नाही, शाळा सुरू होणं आवश्यक आहे विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान जर गृहीत धरलं तर. परंतु त्यांच्या आरोग्याच्या काळजीच्या दृष्टीने जर आपण पाहिलं, जसं शिक्षकांच्या 1000 शिक्षकांमागं 25 ते 50 जर पॉझिटिव्ह येत असतील, तर विद्यार्थ्यांच्या टेस्ट न करता आपण त्यांचं फक्त टेम्परेचर किंवा ऑक्सिजन लेवल पाहून त्यांना शाळेमध्ये जर घेतलं आणि त्यामध्ये जर काही विद्यार्थी पॉझिटिव्ह असतील तर त्याचा धोका खूप मोठा होणार आहे. आणि या धोक्याला मग त्या धोका असल्यामुळं सर्वांच्याच मनामध्ये एक भीतीदायक वातावरण आहे. परंतु शासनाचा निर्णय जो आहे त्या शाळा सुरू करण्याचा, त्याच्याशी आम्ही म्हणजे बांधलेला आहोत. मात्र आता ही जे विद्यार्थ्याचं शैक्षणिक नुकसान होते त्या नुकसानाच्या संदर्भातलं काय? शैक्षणिक नुकसान तर होतच आहे. आता ऑनलाईन शिक्षण आमचं आम्ही सुरू आहे, ऑनलाईन क्लासेस आम्ही विद्यार्थ्यांचे घेत आहोत, त्याला प्रतिसाद पण बऱ्यापैकी आहे. परंतु नुकसान होऊ नये यासाठी मग जर शाळा सुरू करणार असतील तर विद्यार्थ्यांच्या टेस्ट होणं आवश्यक आहे. आणि आपण 50% जी उपस्थिती शाळेमध्ये करणार आहोत तर त्याच्यामध्ये सुद्धा सोशल डिस्टन्सिंग हे ते शासनाची काही नियमावली आहे, त्याला स्थानिक प्रशासनाच्या मदतीने आम्ही सर्वपरे. आता कुठेतरी कामाचा अतिरिक्त तामसुद्धा वाढू शकतो का? खरं 2 बॅच करायचे असतील, त्या शिकवायची, परत तेच क्लासेस घेण्याचा विषय. हां, ताण तर नक्की वाढणारच आहे, परंतु कसं आहे आपल्याला विद्यार्थ्यांपर्यंत आपलं ज्ञान म्हणजे ज्ञानदानाचं कार्य जे आहे आपलं हे विद्यार्थ्यांपर्यंत गेलं पाहिजे, अध्यापन झालंही पाहिजे. बराचसा गॅप पडलेला आहे विद्यार्थ्यांमध्ये, त्यांचं शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून हा ताण स्वीकारायला आम्ही तयार आहोत. शिक्षक अशा पद्धतीने भूमिका व्यक्त करतात. मात्र आता कुठंतरी दिवाळी झाल्यानंतर गर्दी होती, त्यानंतर शाळा सुरू होत आहेत आणि आता हे पॉझिटिव्ह शिक्षक आढळत आहेत, तुमची काय असेल भूमिका? गर्दी आणि दिवाळीमध्ये जी गर्दी झाली, नागरिकांकडून जो निष्काळजीपणा झालेला आहे, यामुळं निश्चितच कोरोनासारखा आजार परत एकदा आपलं डोकं काढू पाहत आहे. तर मग याच्यामध्ये शासनाचे असे जिम्मेदारी की शासनाला असं वाटतं की आता शाळा सुरू व्हायला काही हरकत नाही आहे. पण मला असं वाटतं की बीड जिल्ह्यामध्ये 1000 शिक्षकांमागं जर 25 शिक्षक जर पॉझिटिव्ह निघत असतील तर विद्यार्थ्या पाठीमागं ही थोडंफार काही ना काही प्रमाण असायला काही हरकत नाही याच्यामध्ये. आणि मग गुजरातसारखं राज्य असेल किंवा मग मुंबई असेल, मुंबईपुरत्या शाळा तुम्ही बंद ठेवता का? कारण की प्रादुर्भाव वाढेल. मग गुजरातमध्ये तुम्ही शाळा बंद ठेवता, हरियाणामध्ये शाळा बंद ठेवता, मग महाराष्ट्रातच तुम्हाला शाळा सुरू करायचा हा याच्या पाठीमागं काय कारण आहे? हे काही कळू शकलेलं नाही. तर हे एक आहे, विद्यार्थ्यांचं नुकसान तर होतच आहे, पण विद्यार्थ्यांचं शारीरिक आणि किंवा आरोग्याचं नुकसान हेही त्याच्या पाठीमागं होऊ शकतं असं मला वाटतं. 9वी 10वीचे विद्यार्थी जरी वयाने मोठे असले, समजदार असले, तरी जेवढी काळजी घ्यायला पाहिजे तेवढी ते घेऊ शकत नाहीत. आणि जर घेतलीच गेली असती तर आतापर्यंत म्हणजे जे पाठीमागच्या लॉकडाऊनमध्ये त्याचं जे प्रमाण कमी झालं ते कमीच राहायला पाहिजे. आता रेग्युलरली या भागात मास्क वगैरे लोक वापरतात का? नाही. लोकांच्या मनामधली जी भीती आहे ती भीती गेलेली, परंतु म्हणजे भीती गेली म्हणजे जो आपल्याकडं आलेला हा कोरोना आहे हा गेलेला आहे असं नाही, उलट त्याच्यामुळं ते प्रमाण त्याचा प्रसार हा मोठ्या प्रमाणामध्ये व्हायला लागलेला. पालकामध्ये सुद्धा भीतीचं वातावरण आहे. शिक्षक, विद्यार्थी आणि पालक याच्यामध्ये सध्या तरी संभ्रम अवस्था बीडमध्ये पाहायला मिळते, त्यामुळं शाळा सुरू होण्याच्या दृष्टिकोनातून जिल्हा प्रशासन काय निर्णय घेत आहे हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तेव्हा प्रकाश जाधव सोबत सुरेश जाधव, न्यूज 18 लोकमत. आणि सोमवारपासून शाळा सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारनं जाहीर केल्यानंतर बीडमध्ये शिक्षकांच्या कोरोना टेस्ट घेत असताना 1000 शिक्षकांमध्ये 24 शिक्षक कोरोना पॉझिटिव्ह आढळले आणि 2500 शिक्षकांचे रिपोर्ट बाकी आहेत. यात पालक, विद्यार्थी आणि शिक्षकांमध्ये संभ्रम आहे, पण त्याचबरोबर विद्यार्थ्यांचीही टेस्ट करावी अशी मागणी आता इतरही जिल्ह्यांमधून होतीये. वाशिम जिल्ह्यातही 9वी ते 12वीच्या 363 शाळा येत्या सोमवारपासून उघडण्यात येणार आहेत. जिल्ह्यात 2551पैकी 1612 शिक्षकांच्या आतापर्यंत कोरोना चाचण्या करण्यात आल्यात, ज्यामध्ये जिल्ह्यातल्या 8 शिक्षक कोरोनाबाधित निघालेत पालक आणि शिक्षकांमध्ये, त्यामुळे संभ्रमाचं वातावरण आहे. 23 नोव्हेंबरपासून शाळा उघडल्या तरी शाळेत येणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांमधल्या तसंच त्यांच्या पालकांची भीती आणि संभ्रम दूर करूनच त्यांना शाळेत येण्यासाठी हमी देणं त्यामुळे आवश्यक आहे.